हिंदू नववर्ष स्वागत समितीचे स्वागत अध्यक्ष शीतल कुमार नवले यांच्या नियोजनात निघालेली यंदाची नववर्ष स्वागत शोभायात्रा ऐतिहासिक ठरली आहे। यंदाच्या शोभायात्रेने हिंदू एकजुटीचे विराट दर्शन घडविले आहे। भाजपा महानगर जिल्हा अध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यासह माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत साधू संत विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि तमाम हिंदुत्ववादी पक्ष संघटनांचे मान्यवर पदाधिकारी या शोभायात्रेत भगवे पेटे घालून उत्साहात सहभागी झाल्याचं दिसून आलं। ऐतिहासिक शोभायात्रा काढल्याबद्दल स्वागत अध्यक्ष शीतल कुमार नवले यांच्यावर सर्वच मान्यवरांनी आणि समर्थकांनी शुभेच्छांचा वर्षाव देखील केला आहे। शहरात शोभायात्रा सुरू होण्यापूर्वी विदेशी नववर्षाचा प्राचीर प्रचलन वाढत होतं। संघ विचारातून व सुरुवातीला विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाचं स्वागत शोभायात्रेचे सुरुवात झाली। त्या योगायोगाने प्राचीन संस्कृतीचे दर्शन या शहराला घडू लागले। विविध समाजातील, राजकीय विचारातील, विविध विचारातील असे सर्व हिंदू बांधव एकत्र येत मोठ्या संख्येने हा सांस्कृतिक उत्सव आपण साजरा करत असतो। आपल्या हिंदू धर्माला केवळ पूजा कर्मकांड नव्हे तर सुयोग्य नीती, धैर्य, आचार विचार तसेच सद्गुणावरील श्रद्धा धारण करून एकोप्याने समाजव्यवस्था व राष्ट्र उन्नतीची गवाही देत असतो। आमचा परमपूज्य ध्वजवा भग व हा त्यागाचं परिक्रमाचं राष्ट्रसेवेचं बंधुत्वाचं निर्वाहन करण्याचं आम्हास प्रवृत्त करत असतो। तसेच आपले आदर्श प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, अर्जुन, राजा विक्रमादित्य तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप असे अनेक ज्येष्ठ यांचे आदर्श आम्हास दिलेले आहे। या भूतलावर मातृभूमीला मानणारा प्रत्येक हिंदूला जीवसेवा हीच ईश्वर सेवा आणि ईश्वर सेवा हीच राष्ट्रभक्ती सदा सर्वकाळ उरी बाळगून सदैव सजन व सावर व एकजुटीने हिंदू शक्तीचा सामूहिक हुंकार पुन्हा या राष्ट्राला पुढे नेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत। आपण सारे सुजन मार्गदर्शक सर्व भूतलावरील हिंदू राष्ट्र हे पुढे नेवं अशी मी आपणास विनंती करतो। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हिंदू समाजाचे एकीकरण, संस्कार, संस्कृती टिकून राहावी, पवित्र परंपरेची पुढच्या पिढ्यांना माहिती असावी, सण उत्सवांची ओळख व्हावी या अनुषंगाने हिंदू धर्मांसाठी एकत्र या असे आवाहन शोभायात्रेच्या सुरुवातीला साधू महंतांनी केलं होतं। या पार्श्वभूमीवर हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे शहरात सायंकाळनंतर जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली। आकर्षण ठरलेल्या सजीव देखाव्यांनी धुळेकरांचं लक्ष वेधलं। शहरातील श्रीराम मंदिरात आरतीनं शोभायात्रेचा समारोह झाला। शोभायात्रेत 15 फुटी श्री हनुमान मूर्तीच्या सजीव देखावानं सर्वांचं लक्ष वेधलं। वानरसेना, प्रभू श्रीराम, राम लक्ष्मण, शबरी, भारत माता यांचे आकर्षक सजीव देखावे तसेच वारकरी, आदिवासी यांचं विविध पारंपरिक नृत्य शोभायात्रेत सादर करण्यात आलं। शोभायात्रेच्या मार्गात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून गुढ्या उभारण्यात आल्या होत्या। बहुसंख्य नागरिक परिवारासह सांस्कृतिक पोशाख परिधान करून सहभागी झाल्याचं दिसून आलं। महिला वर्ग पारंपरिक वेशभूषेसह सहभागी झाले होते तर महिलांची उपस्थिती लक्षणीय दिसून आली। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।